दिल्लीतील श्रद्धा वालकर हे हत्याकांड समोर आलं तेव्हा लोकांना वाटलं की मानवतेला काळीमा फासणारी ही शेवटची हद्द आहे. मात्र असं मुळीच नाही आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे करून तिच्या पार्टनरने जंगलात फेकले होते. मात्र आता मुंबईतील मीरा रोड परिसरात याहीपेक्षा भयंकर अंगाचा थरकाप उडवणारी आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने चक्क आपल्या रूम पार्टनरच्या मृतदेहाचे कटरने तुकडे करून ते आधी प्रेशर कुकरमध्ये उकळवले आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून त्याची विल्हेवाट लावल्याची अमानवीय घटना समोर आली आहे. आता हे सगळं प्रकरण नक्की काय आहे आणि याचा घटनाक्रम कसा आहे ते सविस्तर पहा. तर मुंबईमधील मीरा रोड परिसरातील एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणि यात कहर म्हणजे या व्यक्तीने तिचे केवळ तुकडेच केले नाहीत तर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खायला घातले तर काही तुकडे हे जवळच्या नाल्यात सुद्धा फेकून दिलेत. आता या संबंधित मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील मीरा रोड भागातील गीता आकाशदीप सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तर सोसायटीच्या 7व्या मजल्यावर 56 वर्षीय मनोज साने हा आपल्या 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यसोबत अनेक वर्षांपासून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून मनोजच्या फ्लॅटमधून विचित्र अशा प्रकारची दुर्गंधी येत होती. तर या दुर्गंधीने त्याचे शेजारी हे पुरते हैराण झाले होते आणि त्यांनी कंटाळून या प्रकाराची माहिती नयानगर पोलिसांना दिली. ही माहिती पोलिसांना मिळताच नयानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी हे मनोजच्या फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी मनोजच्या घराचा दरवाजा ठोठावला. मनोजने दरवाजा उघडल्यानंतर पोलीस आत पोहोचले आणि सोसायटीतील काही व्यक्तीसुद्धा आत पोहोचल्या. मात्र तेव्हा त्यांना अतिशय उग्र असा वास आला, त्यामुळे पोलिसांनी मनोजच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांना सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे दिसून आलेत. हे बघून तर पोलीससुद्धा काही वेळ चक्रावले होते आणि त्यांनी मनोजला तात्काळ अटकसुद्धा केली. पोलिसांनी मनोजला पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर हा मृतदेह आपली लिव्ह इन पार्टनर सरस्वतीचाच असल्याची कबुली मनोजने दिली आहे. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज आणि सरस्वतीचं काही कारणांवरून भांडण झालं होतं. त्यानंतर रागाच्या भरामध्ये मनोजने सरस्वतीची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे. आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजने चेनसॉ म्हणजेच विद्युत करवतीच्या सहाय्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केलेत. त्यानंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे काही तुकडे हे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि एवढंच नाही तर काही तुकडे हे गॅसवर भाजून ते बादली आणि टबमध्ये ठेवल्याचं देखील पोलिसांना आढळून आले. आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी आणि ही दुर्गंधी दूर करण्यासाठी हे सगळं कृत्य केलं असल्याचं प्राथमिक अंदाजातून समोर येते. तर पोलिसांच्याच माहितीनुसार सरस्वतीची हत्या ही 3 ते 4 दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल आणि आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची सखोल चौकशी सुद्धा सुरू आहे. तसंच शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कटर, पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर करण्यात आलाय. कटर मशीनच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपी मनोज सानेने पोलिसांना दिली आहे. मनोज साने आणि सरस्वती वैद्यचे मागच्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि मागच्या 3 वर्षांपासून ते दोघं मीरा रोड परिसरामध्ये लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात सतत खटके उडत होते आणि या रागातूनच हे कृत्य केल्याचं समोर आले. या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कटर, बाईक, प्रेशर कुकर, मिक्सर हे सगळं साहित्य आता पोलिसांनी ताब्यात घेतले. आता हे प्रकरण अजून काय वळण घेईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.